हाय नमस्कार, आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणीच भाऊ बहिणीनं हात लय दुखतोय, माझा ते इंजेक्शन घेतलेलं आहो. काय त्या दिवशी कळलंच नाही मला, मी डॉक्टरला काही सांगितलं नाही. राजू आला होता, राजूने डॉक्टरला सांगितलं, कारण की माझ्या बरं ती घटना जी घडली भाऊ बहिणीनं त्या दिवशी. आता त्याला अंधश्रद्धा म्हणायची का श्रद्धा म्हणायची ही बी मला काय कळ नाही भाऊ बहिणी. कारण कसं आहे माहितीये, कारण की मला काही समजलं नाही आहो त्या दिवशी माझ्याबर नेमकं काय झालं काय नाही झालं. कारण की माझ्याबर त्या गोष्टी झाल्या सगळ्या ती राजू भाऊनं अनुभवल्या त्या गोष्टी. आणि त्यानं अनुभवला ते मला म्हटलं की मी अगं म्हणजे असं मोबाईलमध्ये म्हटलं शूटिंग हीच करून घ्यायला पाहिजे होती. पण म्हटलं की मी एका म्हणजे गाडी म्हणलं मी फास्ट चालवत होतो, कारण की पूनमताईची जी स्कूटी आहे ना, पूनमताईची स्कूटी राजून घेतलेली होती. 50-60 स्पीडनं ती गाडी चालवत होता. ज्यावेळेस आम्ही दवाखान्यात चाललो का नाही, श्रीगोंदा 10 किलोमीटर लांब राहिला होता. तुम्हाला सांगते तेव्हापासून मला ह्या गोष्टी घडायला लागल्या. आणि मग त्यानं तसंच मला श्रीगोंद्याला दवाखान्यात नेलं. आणि ज्या दवा म्हणजे त्यानं मला परत सांगितलं ज्या दवाखान्यात तुला घेऊन गेलतो ना ती दवाखाना बंद होता. मग परत ते मला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेला. आणि ज्यावेळेस मला डॉक्टर विचारत होतं की काय होतंय तुम्हाला आणि कशावरती विलाज घ्यायचा, म्हणजे इंजेक्शन ही म्हणजे कशाचं डॉक्टर कशावरती ट्रीटमेंट घेणार. त्यावेळेस मी फक्त आणि फक्त त्या डॉक्टरांना बघतच होती. मला म्हणजे माझं जी मेंदू आहे ही माझं मेंदू मला कामच देत नव्हता की मी डॉक्टरांना काय सांगावं आणि काय नाही सांगावं ती. मग जे मला काय होत आहे ना, कारण की मी सांगत होती की बाबा अशा गोष्टी माझ्याबरोबर घडतात. तर तुम्हाला सांगते मग राजूनच डॉक्टरांना सांगितलं की तिला असं अशा प्रकारे ह्या वेदना होत्या त्यामुळं दवाखान्यात आणलेलं आहे. तर तुम्हाला सांगते मग डॉक्टरांनी पण मी त्या ह्याच्यामध्ये आहे ना की मग म्हणजे इंजेक्शन काढलं. तर आता हे मला काय म्हणायचं की तू खुब्यामध्ये इंजेक्शन घे. आणि मी डॉक्टरांना असं म्हणायचं की मला खुब्यामध्ये इंजेक्शन नको, मला हातावर इंजेक्शन द्या. तर मी हातावरती इंजेक्शन घेतलं तर माझा हात हा अजून पण वासणार नाही. मी बर्फ नाही ह्याने शेकला, पण बर्फ नाही ह्याने पण हात शेकल्यावर काय तुम्हाला सांगते माझा काय हात राहिलेलाच नाही, लय माझा हात सुजलेला आहे. आणि तुम्हाला सांगते काय झालं काय नाही ती देव जाणं. त्या गोष्टी आहे ना माझ्याबरोबर तुम्हाला सांगते विश्वास कोणाला पटा नाही ह्या गोष्टींचा. काय होतं काय नाही माझी मलाच कळणार आहे भाऊ बहिणीला. म्हणजे कधी कधी तुम्हाला सांगते जी माझी विचार करण्याची जी क्षमता असते किंवा आपू असतो ही माझा आहे ना कधी कधी असा गमवून बसते. मला समजत नाही मी काय बोलते मी काय करते काय नाही माझी मला काहीच समजत नाही. कारण की अशा गोष्टी ज्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते ह्या गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या आहेत ना त्यावेळेस आहे ना मी माझ्या ह्या गोष्टी सगळ्या अशा घरात घडलेल्या होत्या. कारण की मी ज्यावेळेस शिकत होते ना माझ्या सासरी असल्या पण तुम्हाला सांगते ह्या गोष्टी माझ्याबरोबर आमोशाला पौर्णिमेला घडत असत्या. तर मी अनेक वेळा तुम्हाला सांगते माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना मी सांगितलेलं. पण काय झालं हा ते तुडावचे तेवढंच आहे बाया. राजू बसला का फराळ करतोय त्याचा उपवास आहे भाऊ बहिणींना. त्यांचा हाय उपवास पिंकी नाही धरत उपवास. मी पण नाही मी माझ्या येड्यामध्ये तुम्हाला सांगते सकाळपासून झोपलीच होते अहो माझं डोकं नीन माझं लय दुखत आहे. फिरावलं त्यावेळेस चालू झालं. नाही तर तुमच्या दाजीने चमट्या मोलाला 200-250 रुपये घातलं असतं तुम्हाला सांगते. मग ती गाडी स्कूटी घेऊन आहेत का ते नीट करायला घेऊन गेलेलं आहे तुमचं दाजी.
असं वाटतं असं आपल्याला कोणीतरी विचारणार आहे. तुमच्या दाजीला तसं काय घेणं देणं नाही, ते विचारच नाही आपल्याला काय नाही काय नाही. त्यामुळं मी माझ्या डोक्यात परिणाम होतो भाऊ बहिणींना असं विचार आहे ना. आणि आपले नाही बघायला कोण. आता एक तुम्हाला सांगते राजू पिंकी ही आहेत म्हणजे हाय माझ्यापाशी थांबला. आता शेवटी कसं आहे माहितीये का, त्याला मी त्याचा घरदार आहे ती काय मला तसं जाणार नाही. मला हाय या परिस्थितीमध्ये टाकून बरं का ती कधीच नाही जाणार भाऊ बहिणीनं. पण हाय करतोय आता भाऊ का किती भाऊ बहिणींची भांडणं झाली तडणं झाली काय झालं तर पळतोय आपल्यासाठी बरं का. दोघी बहिणीसाठी पळतो असं नाही की मायासाठी पळतो पूनमताईसाठी पळत नाही. दोघी बहिणीसाठी पळतो. मित्रांनो मी राग मी करतो, मी रागात मी पुजतो बी पण जीव पण तेवढाच लावतो. त्याच्या बी काय गोष्टी झाल्या तसंच आहे. मी रागाच्या बाळात बोलेन काय करेन पण मला ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टी ती पण करताय ना. मग त्याला बोलायला हो का मी वरला आहे का तेच वरला आहे पण ती किंमत ठेवतोय का आपली. म्हणजे त्यासाठी आपण एवढं करतोय काय करतोय त्यांना समजलं पाहिजे की बाबा आपला भाव आपल्यासाठी एवढं त्याने केलं तरी बाबा कधी काय नाही. पण आपण त्या समोर कसं वागावं कसं नाही वागावं मग समजायला माहित आहे की लोकांसाठी काय करायचं आपलं स्वतःसाठी जगायचं आपले आई बघायची. आता मी काय तुम्हाला सांगतो फिरायला होईल. आता मी तुम्हाला सांगतो तिकडे दाजीचं कसं झालं ती परत करा आणि असं अनेक वेळा मला माझ्या घरात पण म्हणजे हिथं पण मला झालं होतं. पण त्यावेळेस असं वाटायचं की माझं जे पाय आहे ना हात पाय असं माझं धरून कोणतरी ओढतंय माझं पाय. मी असं अनेक वेळा तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं मी मला आहे ना माझं पाय असं वडल्यासारखं होतं, माझा हात वडल्यासारखं होतं, माझा गळा दाबल्यासारखं होतं. म्हणजे अशा जे बाहून आहेत ना ही माझ्यावर अशा घडत राहते त्या मला समजत नाही माझ्यावर काय होत आहे ती. रातची गोष्ट तुम्हाला सांगतो त्याला प्रूफ पिंकी बी आहे. त्या दिवशी तर माझ्या संग तुझं घडलंच घडलं पण रात्री सुद्धा घडलेली गोष्ट ती पिंकीला माहित आहे. काय झालं पिंकी रात्री मग काय रात्री तुम्ही झोपली होती पण तुम्ही बडबड करत होता म्हणल्यानंतर मला हे रात्री उठावलं. आपण पिंकी आले मला तर काहीच माहित नाही भाऊ रात्री काय होत आहे काय नाही. काय झालं भाऊ बहिणी रात्री माहितीये का मी झोपलीच होती. एक तर दिवसभर गाडीवर होतो गाडी बसल्यामुळं कसं आता एवढं तेवढं थकवा तणाव येतोच की आपल्याला. मग मी जेवण झालं की एक तर रात्री उशीर झाला होता जेवण बनवायला इथं आलो उशिरा इथं. आणि उशिरा आल्यावर मी गेली बाजारला तिथून स्वयंपाक पाणी करून मग रात्री उशीर झाला जेवण झोपायला म्हणल्यानंतर लगेच हातून टाकल्या की मला तर झोप आली परत बी मला जागा आली नाही. मग आता हे उठलं की बडबड करायला लागल्यावर आता यांची दाखवत म्हणजे हे उठलं मला म्हणलं बडबड करते बघ तिला काय झालंय. मी तर माझी तर अंगावर काटा फुटला भाऊ मला नाही झोपच गेली माझी. मला लगेच थोडं जरी काय झालं मोबाईलचं जरी नुसतं तुंब वाजलं तरी मी जागा झालो. मी उठलं आणि मला म्हणलं तिला काय झालं बघ किती बडबड करायला लागली. मी मला उठवलं यांनी मी घाबरली. आणि मी हो काय इथं साईडला इथं अशीच बसली होती नेमकं तर तिथं होते काय बडबड करत होते काय तर. मग आता म्हणजे एखादा समोरचा माणूस तुम्हाला असं कोणतर बोलताय आणि त्याला तुम्ही असं बोलताय असं काय तर बोलत होता. बोला का तुझं बरोबर आहे असं काय तर म्हणत नाही का. मला सकाळ सकाळ तुम्हाला सांगते पिंकी राजू काय म्हणते की आम्हाला रातभर झोप येऊ दे नाही. तू का असं केलं तू का माझ्यावर असं केलं असं म्हणत केलं असं चाललं. तू आधी सांगितलं असतं तर तुझ्या बरोबर मी आलो नसतो. तू का असं केलं मला होईला का तुझं बराबर आहे तुझं बराबर आहे. म्हणजे एखादा पुरुष कसा बोलतो असं आता त्या दिवशी पण तुम्हाला सांगते शिव्या पण वाटतं मी ते काढणार लाईव्ह घेणार होतो भाऊ बहिणी राहते कसं आहे म्हणलं म्हणजे माझ्यावर काय असे बघणं व्हायला लागले मला खरंच काय समजा नाही भाऊ बहिणी. आणि तिथं बी पूनम ताई तिथं होती का ना तुम्हाला सांगते तिचा बी मिस्टर आजार आहे म्हणजे तिचा बी नवरा आजार आहे. मग असं वाटलं की आपलं कुठे दुखणं मांडायचं आपण त्यापेक्षा म्हणलं आपल्या घरी आपण आपल्या घरी आपलं म्हणून ते आहेत आलू. आता राजू पण त्याच्यामुळे तिला बस नाही बसवून दिली ना. हा आता काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योगिता म्हणजे एक आहे ती ताई आपल्यासारखे वाईट वक्त बोलत असते दुसऱ्याच्या आई म्हणजे एक गप्प
पूनम ताईचे ह्याच्या त्याच्या आयडीवर जाऊन, पण ती आपल्याला घाणघाण बोलत असती बरं का, पण बोलू द्या तिची असलं का तिच्या बरं. तिचं म्हणणं काय आहे की योग्य ढेबरे तुला लाज आहे का, पिंकी बरोबर असताना तिला दोन पाय इकडं तिकडं टाकून बसून आणलं आणि तू स्वतः गाडीवर बसून आली असं तसं, तर पिंकी तुझी काळजी घेतली नाही का काल वगैरे रस्त्याने भाव बहिणी माझं मन आहे ना सगळ्यांनी साफ आहे आणि माहिती आहे ना, पण माझं मन कसं आहे कसं नाही. तर काल आम्ही गाडीवरती आलो, तुम्हाला सांगते ना पूर्ण रस्त्याने मी पिंकीची राजू मी काळजी घेत आलो. मी पिंकीला सारखी विचारायची पिंकी तुझं पोट दबत नाही ना, ही होत नाही ना, आणि आम्ही तिला भरपूर अशी जागा पण दिली. आणि त्याचा विषय काय झाला की तुम्हाला सांगते जी राजू भाऊ आहे ना, राजू भाऊची गाडीचा टायर आधीच हे झालता वाटत टुप्प काहीतरी ही झालेली होती, थोडीशी झाली ना तुझी आधीच टुप्प काहीतरी, आणि त्यात मग काल लोड असल्यामुळे ती टूप फुटली असा विषय झाला. पण त्या काल येताना सुद्धा तुम्हाला सांगते ही मला सारखी गाडीवर बोलायची, पण माझ्या मीच विचारत माझं म्हणजे असं संतुलनच ह्याच्यावर असल्यावर झालंय. मी काय कशाचा विचार आहे काय आहे काय समजा नाही. तुम्हाला सांगते मी म्हणणार नाही की मला भूत लागलंय मला चिल लागलंय का, ज्याला अंधश्रद्धा वाटते किंवा काय वाटते, पण माझं मेंदूला तुम्हाला सांगते कशाचा विचार काय काय इडे बिडे होते ती पण काय कळणार भाऊ बहिणी. होय काल आम्ही दोघं तुम्हाला गाडी बोलतोय तर कवा तरी हा करायचे हो स्वतः कप चुपच गपच कुठं काय खायचं म्हणलं तरी वाह बहिणी ना ते म्हणले काहीच बोलल्या नाही त्या. मी कोण रात्री राजानं झोपीत पण हे केलेलं आहे वाटतं मला हलवत होता असं कानावर तो का त्यानं चापड देतो हे माझ्या कानातलं जे गांड आहे ना त्याचं म्हणजे माझं जे कानातलं होतं ना त्याचं कानात त्याचं जे दांड आहे ना ते दांडा माझ्या राजूने चापड दिल्यावर म्हणजे असं हलवत म्हणजे मला हाका मारत होती दोघं बी उठवत होती. आणि तुमचं दाजी काही तर एवढी जागा ही व्हायची नाही म्हणून तुमचं दाजी तिकडं पलीकडं झोपलं होतं कुठं त्यांच्या आईपाशी तिकडं जाऊन ती झोपलं होतं दाजी म्हणजे पाहिजे एवढं माझे बारकं घर असल्यामुळं मग जागा जास्त पुरत नाही ना त्यामुळं तुमचं दाजी काय झालं तिकडं त्यांच्या आईकडे जाऊन झोपलं होतं त्यामुळं त्यांना काय मग माहितीच नाही. मग तुम्हाला सांगते मी रात्री बरळायला लागल्यावर किंवा काय बोलायला लागल्यावर राजूने ह्यांनी काय केलं मला हा काही मारत होती वाटतं बोलत होती त्यांना म्हणला असं हलवून तरी उठवा आणि हलवून हलवलं एकदा दोनदा तीनदा हलवलं पण उठल्या नाही त्या. मग शेवट यांनी काय केलं असं त्यांच्या कानावर सपाटा टाकलं कानावर सपाटा टाकला की त्यांचं कानातलं रात्री तुटलं बेड हातरणातच पडलं होतं आता रात्री पण बघते कानावाकडा झालेला पडलोय नाही गळून नव्हतं पडलं ते वाकडं मला इथं टोचायला लागलं ना मला इथं कानात माझं हे कानातलं आहे ना तुम्हाला सांगते मला इथं टोचायला लागलं मी बघितलं पण त्याचा दांडा राजू ना काना हल्ल्यामुळे काय झालं त्याचा दांडा जे आहे ना त्याचा वाकडा झालेला आहे आपण मारले तरी नुसते असं बघताय परत झोपताय आणि उलट मीच म्हटलं म्हणते का उठलाय रा झोपायचं नाही का तुम्हाला टीव्ही बंद केली का म्हणजे मग परत सापडलेल्या उठल्या नाही तुम्ही लगेच काय माझी मलाच काय कळा नाही काय बघितलं यांच्याकडे परत झालं का परत उठला समजा नाही मला काय आता 2 मिनिटं थांब की आता कोण म्हणते की रक्त मेंदूला रक्त कमी पडत असल कोणाची परत पण रक्त असत भाऊ बहिणी अशा एक वेळेस पण तुम्हाला सांगते माझ्यावर तुला आठवत का एक वेळेस माझ्याबरोबर असंच झाल्या तू निम्या रस्त्यात निघालेला होता तुला फोन इकडे केला होता आत्याने त्यांनी फोन केलेला तुला आठवत योग्यता कशी तरी करायला लागली चावळायला लागली ओरडायला लागली कोंबडायला लागला फोन केला रात्रच निघाला होता राजू मी दो माझ्या दाबी तू लोडी तुझी बी काय कळा नाही मला भाऊ बहिणी नेमकं काय झालंय ती